रमा एकादशीची भक्ती, वसुबारसाचे वात्सल्य, धनत्रयोदशीची संपत्ती, नरक चतुर्दशीची शक्ती, लक्ष्मीपूजनाचे वैभव, पाडव्याचे भरभरून प्रेम, भाऊबीजेच्या जिव्हाळ्याने ही दिवाळी संपन्न होवो. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशी ही दिवाळी साजरी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. सामान्य जन तेल उठणं, फराळ, रांगोळ्या, दिव्यांची आरास, भेटीगाठी, आकाशकंदिल लावून दिवाळी साजरी करतात. या दिवाळीचे आध्यात्मिक महत्व वेगळे आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावास्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला. हिंदू धर्मग्रंथानुसार समुद्र मंथनाच्या वेळी कार्तिक अमावास्येला लक्ष्मी मातेचा जन्म झाला. म्हणून माता लक्ष्मीचा प्रगट दिन तिचे पूजन करून साजरा केला जातो. श्री विष्णूच्या वामन अवताराने लक्ष्मीला बळीच्या ताब्यातून सोडवले म्हणून दिवाळी साजरी केली जाते. नरक चतुर्दशीला नरकासुरापासून वध करून 16,000 स्त्रियांना श्रीकृष्णाने मुक्त केले म्हणून दिवाळी साजरी केली जाते. महाभारतानुसार अमावस्येच्या दिवशी पांडव 12 वर्षांच्या तपानंतर परतले म्हणून दिवाळी साजरी केली जाते. रामायणानुसार भगवान श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण लंकेवर विजय प्राप्त करून अयोध्येत परतले म्हणून दिवाळी साजरी केली जाते. अशा धार्मिक कथा दिवाळीच्या आहेत. दीपावली हा संस्कृत शब्द आहे. दीपावली म्हणजे दिव्यांची रांग. अंधकाराचा नाश विजयाचे प्रतीक म्हणून दिव्यांची रोषणाई करून सर्व आसमंत प्रकाशमय केला जातो. संतांचे हेच कार्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संतजन भेटतील. तुका म्हणे संतांच्या घरची उष्टावळी, मजते दिवाळी दसरा सण. कारण अंधकाराचा नाश करून स्वतःमध्ये असलेल्या ज्योती स्वरूपाचे ज्ञान मिळवण्यासाठी संत अहोरात्र साधना करतात. संत ज्ञानेश्वर म्हणतात, मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी, ते योगी या पाही दिवाळी निरंतर. सूर्य अधिष्ठिली प्राची, जागा राणी मध्ये प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी. मनातील अविवेक, अज्ञान आणि अहंकाराचा अंधार विवेकाच्या दिव्याने एकदा का दूर केला की मनुष्याच्या जीवनात निरंतर दिवाळीच असते. संत नामदेव महाराज म्हणतात, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. ही आरती आपण म्हणतो, परंतु याचा गभीर अर्थ असा आहे की विठोबाचे सतत नामस्मरण करणे म्हणजे दिवाळी. संत सेना महाराज म्हणतात, अवघा निरसला शिण, देखता संत चरण, दिवाळी दसरा सेना म्हणे आले घरा. संतांचे चरण जेव्हा घराला लागतात तेव्हा अवघा शीण निघून जातो आणि दिवाळी दसरा सण आल्याचा आनंद होतो. संत जनाबाई म्हणतात, आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी, आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी, घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद. संत जनाबाई म्हणतात, वनमाळी श्रीकृष्ण पांडुरंग, घरी येता आनंदाची दिवाळी रांगोळ्या घालून गोविंद गोविंद म्हणून साजरी करूया. अशा प्रकारे संतांची दिवाळी म्हणजे केवळ परमेश्वराचे नामस्मरण
आणि हे करताना अहंकार मी पण राग द्वेष विसरून त्याच्या ठाई शरण जाणे म्हणजे दिवाळी. अशी ही संतांची दिवाळी संत नेहमी साजरी करतात. त्यामुळे आपण ही संतांची दिवाळी आज मी तुमच्या समोर सांगितली आणि तुम्ही ती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.